नंतर लीला भगवंताच्या अमाप अद्भुत आहे. यशोदा मैया कंटाळतात लालाच्या लीलाला आणि यशोदा मैयाने आज ठरवलं की याला पकडते रंगे हात. आज मैयाने पद्मगंधा नावाच्या गाईचं दूध उतू चाललं होतं ते वाचवण्याकरता मैया धावत गेल्या. धावत मैया गेल्या आणि इकडे आपल्या दूध पाजणाऱ्या मुलाला सोडलं. मैयाकडे पाहून कन्हैया म्हणतात, वा रे वा मैया, दूध पे ध्यान है पर पूत पे नाही, काय करावं. दादी नानी पर नानी काळातले सगळे मडके फोडून टाकले दह्या दुधाचे आणि ते माखणाचे गोळे माकडाला खाऊ घातले. जा खाऊन घ्या. मैया म्हणते कन्हैया थांब, तुला पकडते, थांब पकडते, थांब 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 थांब. कन्हैया पुढे, मैया मागे, कन्हैया पुढे, मैया मागे. पकडल्या थोडी ना जात आहे, पकडल्या गेले आता बांधल्या जात नाही आहे. बांधायचं आहे कन्हैयाला उखळाला, बांधल्या जात नाही आहे. दोरी कमी भरती आहे. का कमी भरती आहे? भगवान मायापाशामध्ये बांधल्या जात नाही, प्रेमपाशामध्ये बांधल्या जातात. राधाराणीच्या डोक्याची दोरी म्हणजे केसांची दोरी घेतली आणि मायापाशामध्ये नाही, प्रेमपाशामध्ये देवाला बांधलं. दाम म्हणजे दोरी, उदर म्हणजे पोट. पोटाला बांधलं म्हणून उदर आणि दाम म्हणजे दोरीने बांधलं म्हणून दामोदर. बोला दामोदर भगवान की. भगवंताच्या या लिहिलेला दामोदर लीला नाव आहे आणि दामोदर मास येणार, लवकरच येतो तो. त्या मासामध्ये दीपदान करतो आपण सर्वजण. कार्तिक काही लोक त्याला दामोदर मास पण म्हणतात, ज्यावेळेला दीपदान केल्या जातो. आणि यानंतर या समयाला भगवान लीला करतात, स्वतःला सोडवण्याकरता दोन झाडांना जाऊन टकरवतात. नीलमणिगृह यमलार्जुनाचा उद्धार भगवान स्वहस्ताने म्हणजे स्पर्शाने करतात. यानंतर मैया कन्हैयाच्या खोड्यांना कंटाळून थोडा शार्प करा. मैया कन्हैयाच्या खोड्यांना कंटाळून कंटाळून बेस पण कमी करा. गणपती बाप्पांना निवेदन करतात, बाप्पा मी खरं सांगते तुम्हाला, माझ्या लालाला बुद्धी मिळावी याकरता मी तुझे 21 आवर्तनं करेल, बस माझ्या लालाला बुद्धी दे. बाप्पा म्हणताय, जर का लालाला बुद्धी दिल्यानंतर मला एवढं सगळं मिळत असेल मोदक 21 आवर्तनं तर मी का नाही देणार, पण देण्याकरता कोणाला मला बुद्धी द्यायची आहे. जो माझ्या वडिलांचाही वडील आता बरोबर ना, महादेवाचे पुत्र भगवान श्री गणेश आणि महादेव ज्यांचं नित्य स्मरण करतात, महावैष्णव भगवान शिव नित्य स्मरण करतात, ते आत्मा तो शिवाचा. राम जप नारायण, नारायण माझ्या पित्याचे इष्ट आहे आणि त्याला मी काय बुद्धी द्यावी. फक्त निवेदन केलं, देवा मला देणाऱ्या नैवेद्यातला थोडा नैवेद्य तुला देईन, पण थोडंसं तुम्ही तेवढं खोड्या कमी करा. आणि जसं मैयाने आवर्तनं सुरू केले देवाने खोड्या कमी केल्या. मैयाला असं वाटलं किती छान, खरंच गणपतीने बुद्धी दिली आणि माझ्या लालाने खोड्या कमी केल्या. तिला काय माहिती ह्या फक्त मोदकांसाठी मिळणाऱ्या पुढच्या कमी केलेली. आणि मग हळूहळू दिवसामागे दिवस गेले, खोड्या कमी झाल्या, 21 आवर्तनं करण्याचे दिवस आले, ताटभर मोदक सजवण्यात आले, नैवेद्य देण्याकरता गणपती बाप्पाच्या पुढे ठेवले. कन्हैया खेळता खेळता बाहेर येऊन बाहेरून आत येऊन पाहतात तर काय, गणपती बाप्पाच्या पुढे मोदक आहे आणि गणपती बाप्पाला म्हणताय, बाप्पा हे मोदक तुम्ही खा अथवा नका खाऊ, पण आपल्यामध्ये डील झाली होती, विसरायची नाही आहे ती. आपल्यामध्ये ठरलं होतं मी खोड्या कमी केल्या आहे, आता यावर अधिकार माझा. बाप्पा विचार करताय, एखाद दोन ठेवेलच माझ्याकरता. यांनी 1, 2, 3, 4 खाता खाता सगळं ताट संपवलं. उरला सुरला पाक होता. बाप्पा विचार करताय, आता तेवढा पाक तर सोडा माझ्याकरता. भगवंतानी अशा प्रकारे चाटून पुसून खाल्ला की जणू धून ताट आत्ताच आणून ठेवलं. मैया येऊन पाहते की तिथे काहीच नाही आहे. अरे देवा, हे कोणी केले पराक्रम? लालानी तर नाही केली ही लीला. कन्हैया कन्हैया इकडे, खरं खरं सांग, तू खाल्ले मोद का यातले? मैया नाही ग, मी नाही खाल्ले. खरं खरं सांग लाला, तूच खाल्ले? अगं नाही मैया, पण हो मी पाहिलं कोणी खाल्ले. काय म्हणे? मी खाल्ले तर नाही, पण पाहिलं कोणी खाल्ले. मग सांग लाला कोणी खाल्ले. भगवान आपल्या तोतऱ्या तोतऱ्या भाषेमध्ये सांगतात कोणी खाल्ले. ऐका कन्हैयाच्या भाषेमध्ये की कोणी खाल्ले. मैया थेंदूला ता धे बल पोत्या, थेंदूला ता धे बल पोत्या,
आला उंदलावल बैथुनी द आला उंदलावल बैथुनी आला उंदलावल बैथुनी द आला उंदलावल बैथुनी थेंडूला ताधे बल पोत्या थेंडूला ताधे बल पोत्या शेंदुराचा ढेबर पोट्या आला उंदरावर बैसुनी ग आला उंदरावर बैसुनी उंदरावर बैसुनी ग आला उंदरावर बैसुनी त्याने मोदत दत्त ताविले आई ग त्याने मोदत दत्त ताविले दिले धेली तो थे उनी द दिले धेली तो थे उनी दिले धेली तो थे उनी द दिले धेली तो थे उनी बघा अशा टाळ्या वाजवाल तर मी किती उत्साहाने भजन म्हणायला पाहिजे सांगा. भगवान कन्हैया वर्णन करत आहे मैया थेंदूलाता शेंदुराचा ढेबर पोट्या आला उंदरावर बैसुनी ग आला उंदरावर बैसुनी त्याने मोदक गट खाल्ले त्याने मोदक गट खाविले दिले ढेरी तर ठेवुनी ग दिले ढेरी तर ठेवुनी दिले धेली तथे उनी द दिले धेली तथे. खोटं बोलतो लाला ज्याचं तू वर्णन करत आहे तो बाप्पा आहे गणपती बाप्पा. मग मैया मी खरं खरं सांगतो तो उंदरावर बसून आला आणि त्याने सगळं खाल्लं. लाला खोटं बोलतो नाही मैया खरं सांगतो तो उंदरावर बसून आला आणि खाल्लं. आ कर लाला आ मला बघू दे खरं काय आणि खोटं काय. भगवान आ करतात आणि कन्हैया ज्या वेळेला आ करतात समस्त ब्रह्मांडाचं दर्शन भगवंताच्या मुखामध्ये चंद्र सूर्य दैदिप्यमान अशा ब्रह्मांडाचं दर्शन मैया यशोदा भगवंताच्या मुखामध्ये करते. कन्हैया लाल की मैयाच्या डोक्यावरून हात फिरून भगवान सगळं विसरायला भाग पडतात. आता मात्र कन्हैयाच्या लीलांना त्रासून मैया म्हणते लाला वेळ झाली आता तू गोधन चारायला जा आता तू गाई चारायला जा म्हणून गोधने चारितो शारंग पाणी भगवान गोधन चारायला सुरुवात करतात. छोटे छोटे गोधनांना घेऊन जातात अगासुराचा वध करतात बकासुराचा वध करतात धेनुकासुराचा वध करतात. अगासुर नागाच्या रूपाने आला बकासूर बगळ्याच्या रूपाने आला. बगळ्याच्या दोन चोची असतात ना एक कीर्तीचा लोभ आणि एक द्रव्याचा लोभ भगवान काढून टाकतात आणि अशा अनंत लीला करत एक दिवस देवानी मोठी अद्भुत लीला केली. काय तर कात्यायनी व्रत केलं गोपिकांनी की कृष्ण आम्हाला पती म्हणून मिळावा. मग कात्यायनी व्रताच्या कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदगोपसुतम देवी पतिमे कुरुते नमः कात्यायनी व्रताच्या समापनाला गोपिका कालिंदी यमुनेमध्ये स्नान करत आहे. यमुना राणीमध्ये स्नान करत असताना भगवंतानी सगळ्यांचे वस्त्र घेतले आणि कदंबावरती लपवून ठेवले कदंब झाडावर. गोपिकांनी इकडे तिकडे बघितलं आपले कपडे वस्त्र कुठे दिसले नाही म्हणून कन्हैयाला हाक मारली कान्हा दे रे कान्हा दे रे चोळी अनलुगडी. बस पूर्ण ऐकायचं असेल तर परत कधी कुठेतरी भेटूया. देरी चुकाना आमचे वस्त्र आम्हाला परत देईल भगवान म्हणतात देईल पण आहे त्या अवस्थेत बाहेर या. तुम्हाला मी पती म्हणून पाहिजे मग आहे त्या अवस्थेत बाहेर या. भगवंता लोक म्हणतात भगवंतानी ही चीरहरण लीला केली आहे पण ही चीरहरण लीला नाही ही वासना हरण लीला आहे. या शरीरावरती जोपर्यंत वस्त्र आहे या शरीराचे वस्त्र म्हणजे काय काय या शरीरामध्ये जोपर्यंत हे धारण केलेलं शरीर आहे तोपर्यंत आत्मारूपी प्राणाचं आपल्याला दर्शन होत नाही. आत्मारूपी प्राणाचं दर्शन होण्याकरता त्या भगवत सत्तेचं दर्शन होण्याकरता शरीर ही लेवल शरीर हा स्तर क्रॉस करावा लागतो म्हणजे पुढे द्यावा लागतो. या संदर्भातले निर्माण होणाऱ्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर उद्या तुम्हाला रासलीलेच्या कथेमध्ये भेटतील. यानंतर एक वार्ता कानावरती आली की जो कोणी यमुनेचं पाणी पिल त्याला विषबाधा होत आहे कारण विषजलापेयात व्याल राक्षसात द्वर्ष्व मारुतात वैद्युतालनात
कालियाने संपूर्ण यमुनेला विष प्रद केलं. भगवान म्हणतात चला आपण चेंडू फळी खेळू, आणि असा चेंडू मारला तो सरळ कालिया डोहामध्ये अशा प्रकारे जाऊन पोहोचला. रडायला लागले, माझा चेंडू आण कान्हा, माझा चेंडू आण. भगवान गेले चेंडू आणण्याकरता. इकडे सगळीकडे बातमी की विषाच्या जलात देवाने उडी मारली, आता काही खरं नाही. भगवान कालियाला समजवतात, कालिया समजत नाही. कालियाला मारतात, मुखातून रक्त कालियाच्या बाहेर पडतं. कालिया रक्त बाहेर पडतं म्हणजे विरक्त होतो, आणि विरक्त व्हायला लागलेला हा कालिया नागपत्न्या कालियाच्या कालिया पुढे निवेदन करतात भगवंताला की आता यांना सोडून द्या, तुम्ही म्हणाल आम्ही तिथे जातो. रमणकद्वीपला जातात. रमणकद्वीपला गरुड राजा येत नाही आणि तुम्हाला खाणार नाही, त्यामुळे तुमची चिंता तिथे नाही, तुम्ही तिथे जा. सगळे नाग निघून तिकडे जातात, पण जाण्या अगोदर भगवान त्या नागावरती नृत्य करतात. नंद बाबा म्हणताय आता इथे थांबणं उचित नाही, कारण आता इथे जर का थांबू तर अनेक संकट आपल्या वृंदावनावर येत आहे. आता चला 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 आपण आता वृंदावनाकडे प्रस्थान करू. गोकुळ त्यावेळेला सोडून सगळे वृंदावनाकडे येतात, आणि वृंदावनाकडे साधं येत नाही तर वृंदावनातल्या प्रथेला आपलं करतात. वृंदावनातली प्रथा आहे की सगळे इंद्रपूजा करतात, पण भगवान सभेमध्ये उभे झाले म्हणतात इंद्रपूजा करायची गरज काय आहे, इंद्र ही कर्माची देवता आहे. पूजा करायची असेल तर त्या गोवर्धनाची करा. त्या गोवर्धनाची जिथे गोमातेचं शेण साठवून 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 झालेला एक पर्वत गोवर्धन आजही त्याची परिक्रमा केल्या जाते. ती ही परिक्रमा कशी, लोटांगण टाकत. का जो परिक्रमा करतो गोवर्धनाच्या त्या गोमातेच्या गोरसाचं इतकं सामर्थ्य आहे की जो गोवर्धनाची परिक्रमा करतो त्याचे चर्मरोग असेच बरे होऊन जातात, एवढं सत्व गोवर्धनाच्या परिक्रमेमध्ये आहे. तो रोगी काया असेल तर तो निरोगी होतो, आणि मन प्रसन्नतेने आपलावित होतं. आणि अनेक साधू संतांचा अनुभव आहे की गोवर्धन परिक्रमेमध्ये कुठे ना कुठे कृष्ण दर्शन होतं, गोविंद दर्शन होतं गोवर्धन परिक्रमेमध्ये. कुठेतरी तो भेटतो, कसा तरी तो भेटतो. एक वृंदावनातले बाबा होते, बंगाली शरीर होतं त्यांचं, नित्य गोवर्धन परिक्रमा करायचे परिक्रमा करायचे. वय थकत चाललं होतं. एक दिवस चालले, पडले. पडल्यानंतर एका साध्या ग्वाल्याचं रूप घेऊन कृष्ण आले आणि त्यांना उठवलं. म्हणतात बाबा, अरे बाबा दिसत नाही तर एका जागेवर बसून भजन कर. दुसऱ्या दिवशी परत आले, परत तिथून चालता चालता पडले. परत तो मुलगा धावत आला आणि त्यांनी उचललं, अरे बाबा तुला दिसत नाही, मी सांगितलं ना एका जागेवर बसून भजन कर, कशाला गोवर्धन परिक्रमा करतो. परत तिसऱ्या दिवशी आले, चालता चालता परत एका ठिकाणी पडले. बाबा तू ही नाही बैठे गो, मोही भी नाही बैठने दे गो, तू पण बसणार नाही मला बसू देणार नाही, काय तुझ्या मनात आहे. त्यावेळेला ते बाबा म्हणतात, तुला काय वाटतं मी तुला ओळखलं नाही, पहिल्याच दिवशी ओळखलं होतं. अरे माझ्यासारख्या गरीबाची आणि ज्याच्याशी कोणाचा काही संबंध नाही दूर दूरपर्यंत, त्याची सूद घ्यायला तुझ्या व्यतिरिक्त अन्य कोण येईल, पहिल्याच दिवशी ओळखलं होतं. पर तू रोज उठाने आता है इसलिए मैं रोज गिरने यहाँ चले आता हूँ. तू रोज उठवायला येतो म्हणून रोज पडायला मी पण इथे येतो.